मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्यामुळे रावरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. गुहा तांबेरे परिसरामध्ये कांदा ऊस कपाशी आदी पिकं अक्षरशः पाण्याखाली बुडाली असल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे. पाऊस दररोज नेहमीच संततधार होत असल्याने आता शेतातून पाणी बाहेर निघणे शक्य नाही, त्यामुळे शेतामध्ये तळे सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. वटाणा आल्ले कांदा ही पिके चांगली जोमाने वाढली होती, परंतु या अतिवृष्टीमुळे त्यांचीही नासाडी झाली आहे. या आधी कांदा दूध लिंबू आदींच्या गडगडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी संकटात असताना त्यातच ही अतिवृष्टी म्हणजे दुष्काळात 13वा महिना की काय असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. या सतत पावसामुळं आमच्या जे आम्ही पीक पेरलं होतं ते कुढंमुळं उगलं होतं, पण ह्या सतत पावसामुळं ते पीक वावरामध्ये पाणी साचल्यामुळं ते पीक कुठं जागेवर म्हणजे सडलं, ते सडल्यामुळं आमची मेहनत सगळी वाया गेली. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचा खर्च असेल, खुरपणे असेल, पेरणे असेल, हे सगळा खर्च आमचा वाया गेला. पिकं उभी करण्यासाठी कंबर कसून केलेली अहोरात्र मेहनत आणि अवाढव्य खर्च पाण्यात गेल्याने आता हे नुकसान कसं भरून काढायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, आदिनाथ गाडे, राहुरी.